एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल बुडालाय. तर राज्यभरातील 251 पैकी 94 एसटी आगार पूर्णपणे बंद होते. त्याचवेळी दिवसभरात सुमारे 70% वाहतूक बंद होती. विशेष म्हणजे काल संपाच्या पहिल्या दिवशी अंदाजे 14 कोटींचं एसटीचं नुकसान झालंय. एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीनं संप पुकारला.